सन 2011 मध्ये मेळघाटातील आदिवासींना खावटी कर्ज वाटप करण्यात आले होते, त्यानंतर आजपर्यंत ते बंद पडले आहे। परंतु मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी त्यांच्या वतीने प्रयत्न केले व आदिवासी कुटुंबियांना खावटी कर्जाखाली येथील 55,000 आदिवासी कुटुंबांना 8,87,00,000 रुपये वाटप केले आहेत। असे म्हटले जाते की आदिवासी विभाग त्यांच्या वतीने आदिवासी प्रकल्पांतर्गत सर्व गरीब कुटुंबांना नगद बँकद्वारे निधी आणि रेशन वितरण करते। आमदार राजकुमार पटेल यांच्या प्रयत्नातून 2,000 रोख व किराणा रेशन मेळघाटातील गरीब आदिवासी कुटुंबांना वाटप करण्यात आले आहे। आदिवासी विभागातून आदिवासी प्रकल्प विभागात रेशनचे धान्यही आले असून लवकरच गरीब खावटी कर्जातील लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणार आहे। मेळघाटातील कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या 2 वर्षापासून मजुरीवर अवलंबून राहणाऱ्या कुटुंबांवर संकट दिसत होते आणि मजुरांना कोणताही रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही। पण आदिवासी प्रकल्पांतर्गत गरीब कुटुंबांना जीवदान देण्याचे काम खावटी कर्ज अनुदान यांनी केले आहे। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींना हा खावटी कर्ज अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला। खावटी कर्जापासून वंचित राहिलेल्या गरीब कुटुंबांनी आपली नावे नोंदवावी व खावटी अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजकुमार पटेल यांनी केले आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।